राम मंदिरासाठी तब्बल 15 दिवस तुरुंगवास भोगणाऱ्या कार सेवकाचा विसर भाजपच्या नेत्यांना अखेर पडलेला दिसतोय. राम मंदिर होत असल्यानं त्याचा आनंद आहेच, मात्र या भव्य दिव्य कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यानं नाराजी देखील चंद्रकांत शेळके या धुळ्यातील कार सेवकानं बोलून दाखवली आहे. राम मंदिर उभारणी होत आहे उत्तर प्रदेशमध्ये. मोदी साहेबांचा, योगी साहेबांचं मनापासून आभार मानतो. आणि ज्या कार सेवकांना बोलवलं नाही त्या राम भक्तांनी, त्यांनी बोलवावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही देखील 1990 आधी जिथं कारसेवक म्हणून काम केलं आहे, तुरुंगात गेले, काय अनुभव होते 1990 आधी? 1990 आधी तर आम्ही फक्त जनजागृती व्हायला पाहिजे पहिला हा प्रयत्न केला. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते यायचे, मी कुस्तीगीर असल्यामुळे त्यांना वाटायचं बरं याच्या पुढं कारण आपण शहरामध्ये आपण मग ते मला जरा मला तर रामाचं येड होतं पण त्या अजून सांगायला यार म्हटलं चला मग 16 रुपये जमा करायचो ते असे तुरुंगवास पण तुम्ही बोलला. तुरुंगवास तर बाबा 15 दिवस आम्ही एकदम फौजाबाद जेलमध्ये 15 दिवस मी तुरुंगवास घेतलेलो. प्रमाणपत्र आहे माझ्याकडं अजून प्रमाणपत्र सर्व तुम्हाला देतो लागलं असतं की इतके दिवस आम्ही जेल भोगलो. आता आमंत्रण हो आनंदात एकदम आनंदात जाऊ. पण जेवढे कार सेवक वगैरे आलेले गरीब बिचारे आले होते घर सोडून, त्याची धुळे शहरातल्या भाजप कार्यकर्त्यांनी जराशी दखल घेऊन हा मेला का जिंदा आहे का काय आहे. सर्व 90 कोण गेले होते, 90 यादी काढा. 92 कोण गेले होते ती यादी काढा. मग त्या लोकांना जरा आदर सत्कार करा. बाकी काही नाही पाहिजे लोकांना, लोकांनी मन धन करून त्यांनी सर्व केलेले आता फक्त आता या लोकांचं काम हे यांनी काहीतरी झालं पाहिजे. त्याला त्यांनी आदर सत्कार करा काही काहीच नाही. भाजपमध्ये सर्व काँग्रेसच्या लोकांनी कब्जा केलेला आहे. राम मंदिरासाठी 1990 या कार सेवकाला तुरुंगवास भोगावा लागला होता. त्या काळी केलेल्या आंदोलनाच्या आठवणींना त्यांनी छायाचित्राच्या माध्यमातून उजाळाही दिला आहे. त्या काळचे सर्व छायाचित्र व दस्ता रिपीट त्या काळचे सर्व छायाचित्र व दस्ता ऐवज आजही शेळके यांनी जतन करून ठेवल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी राम मंदिर होत असल्यानं त्यांना आनंद तर होताच, मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यानं त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. राम मंदिरासाठी त्याग समर्पण बलिदान देणाऱ्या कार सेवकांना निमंत्रित करण्यात यावं अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.